आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टानं नाकारलाय. राजकीय प्रतिनिधित्वाची योग्य आकडेवारी रिपोर्टमध्ये नसल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. त्यामुळे मुदत उलटलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे निर्देशही कोर्टानं दिले. तसंच जोपर्यंत पुढचे निर्देश देत नाही तोपर्यंत ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार नाहीत असंही सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत एकमुखानं घेण्यात आला. पुढे काय करायचं यासाठी अधिकाऱ्यांशी आणि वकिलांशी चर्चा करणार असल्याचं छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय दौंड यांनी राज्यपालांविरोधात अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं. त्यांनी खाली डोकं वर पाय करत आंदोलन केलं. विधानभवनाच्या पायऱ्यांवर त्यांनी हे अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं. तसंच राज्यपाल राज्यपाल खाली डोकं वर पाय अशा घोषणाही यावेळी आमदारांनी दिल्या. आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत शिवसेना काँग्रेस सोबत युती करायला तयार असल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी आंबेडकर नांदेड दौऱ्यावर आहेत. आम्हाला राष्ट्रवादी आणि भाजप सोडून कुणीही चालेल असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. सांगलीतील आठवीत शिकणाऱ्या अर्जुन खरातनं भंगारातील साहित्य गोळा करून गाडी बनवली आहे. वर्षभरापासून त्याची धडपड सुरू होती. अखेर बॅटरीवर चालणारी प्रदूषणविरहित गाडी त्यानं तयार केली आहे. घराच्या बांधकामातील साहित्य त्यानं वापरलं. सळया पाईपला वेल्डिंग फॅब्रिकेशनचं साहित्य शिल्लक साहित्याचा वापर त्यानं केला आणि प्रदूषणविरहित गाडी तयार केली. पालघर जिल्ह्यातील केळवे इथं समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू झालाय. यात एका स्थानिक मुलाचा तर नाशिकमधल्या 3 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नाशिकमधील ब्रह्मा व्हॅली कॉलेजचे 39 विद्यार्थी सहलीसाठी केळवे बीचला आली होती. केळवेतील स्थानिक मुलं बुडत असल्याचं पाहून कॉलेजच्या मुलांनी त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली पण त्या विद्यार्थ्यांपैकीच 3 बुडून मृत्यू झालाय. कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडीत जातिवंत खिल्लार जनावरांचं प्रदर्शन भरलं. यासोबत इथं स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेत पंढरपुरातल्या मारुती म्हस्के यांच्या खिलार गायीनं नृसिंहवाडी खिलार चॅम्पियनचा किताब पटकावला. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी या स्पर्धेचं उद्घाटन केलं. या प्रदर्शनात शेकडो खिलार गायी बैल शेतकऱ्यांनी आणले होते.